गाठी सोडविणाऱ्या मातेच्या नोवेनाची प्रार्थना सहावा दिवस। पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। प्रेषितांचा विश्वास अंगीकार। स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे। त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे। तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगिले, त्याला क्रूसावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठला, स्वर्गात चालला आणि सर्व समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे। तिथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल। पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळाचं जीवन यावरही माझा विश्वास आहे। आमेन। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव। आमेन। नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर। आमेन। नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर। आमेन। नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर। आमेन। पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा। आमेन। दुःखाचे पहिले रहस्य, येशूला बागेत रक्ताचा घाम आला। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव। आमेन। गाठी सोडविणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो। गाठी सोडविणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो। गाठी सोडविणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो। गाठी सोडविणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो। गाठी सोडविणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो। गाठी सोडविणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो। गाठी सोडविणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो। गाठी सोडविणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो। गाठी सोडविणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो। गाठी सोडविणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो। प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। आबा पित्या, मी तुझ्यावर प्रेम करते।
पवित्र आत्मा, मी तुझ्यावर प्रेम करते. दुःखाचे दुसरे रहस्य, येशूच्या अंगावर फटके मारले. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. आबा पित्या, मी तुझ्यावर प्रेम करते. पवित्र आत्मा, मी तुझ्यावर प्रेम करते. दुःखाचे तिसरे रहस्य, येशूच्या मस्तकावर काट्यांचा मुकुट घातला. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते. आबा पित्या, मी तुझ्यावर प्रेम करते. पवित्र आत्म्या, मी तुझ्यावर प्रेम करते. सहावा दिवस. चिंतन. दयेची राणी, माझ्या जीवनाची ही गाठ मी तुझ्या हातात सोपवीत आहे. आपल्या जीवनातील गाठ, आपली अडचण, आपली विनंती मांडूया. आणि तुझ्याकडे विनंती करते की जोपर्यंत तू ही गाठ सोडवत नाही, तोपर्यंत मला सहनशील हृदय दे. मरिया, गाठी सोडविणाऱ्या माते, आम्हासाठी मध्यस्थी कर. दुःखाचे चौथे रहस्य, येशूने भारी क्रूस वाहिला.
आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव। आमेन। गाठी सोडविणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। गाठी सोडविणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। गाठी सोडविणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। गाठी सोडविणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। गाठी सोडविणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। गाठी सोडविणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। गाठी सोडविणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। गाठी सोडविणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। गाठी सोडविणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। गाठी सोडविणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो। अब्बा पित्या, मी तुझ्यावर प्रेम करतो। पवित्र आत्म्या, मी तुझ्यावर प्रेम करतो। दुःखाचे पाचवे रहस्य, येशूला क्रूसावर खिळले। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव। आमेन। गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। गाठी सोडवणाऱ्या मातेद्वारे, हे प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करते। आबा पित्या, मी तुझ्यावर प्रेम करते। पवित्र आत्म्या, मी तुझ्यावर प्रेम करते। गाठी सोडविणाऱ्या मातेच्या नोवेनाची प्रार्थना। हे कुमारी मरिये, प्रामाणिक प्रीतीच्या माते, आपल्या मुलांच्या मदतीस धावून येण्यास कधीही नकार न देणाऱ्या माते, अशी माता जी आपले हात तिच्या लेकरांच्या मदतीसाठी कधीही रोखून ठेवत नाही, कारण ते तुझ्या हृदयात असलेल्या दैवी प्रीतीमुळे व दयेमुळे प्रेरित झाले आहेत। तुझी कनवाळू नजर माझ्याकडे वळव,
आणि माझ्या जीवनात असलेल्या या गाठीचे जाळे तू पहा। माझी बिकट स्थिती व माझ्या सर्व यातना तुला ठाऊक आहेत। मी कशा प्रकारे या गाठीत जखडले आहे हे तू जाणून आहेस। मरिया माते, देवाने तुझ्याकडे आपल्या लेकरांच्या जीवनातील गाठी सोडविण्याची जबाबदारी सोपविली आहे। मी माझ्या जीवनाची दोरी तुझ्या हातात सोपविते। कोणीही, खुद्द सैतान देखील, ती तुझ्या अनमोल हातातून हिसकावून घेऊ शकत नाही। अशी कुठलीही गाठ नाही जी तुझ्या हातून सुटत नाही। हे सामर्थ्यशाली माते, तुझी कृपा व मध्यस्थीद्वारे तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्यासह आज ही गाठ तू तुझ्या हातात घे। आपल्या जीवनातील गाठ, आपली अडचण, आपली विनंती मांडूया। देवाच्या अधिकाधिक गौरवासाठी ही गाठ सर्व काळासाठी सोडवावी म्हणून मी तुझ्याकडे भीक मागते। तू माझी आशा आहेस, हे माझ्या माते, देवाने दिलेले तू माझे एकमेव सांत्वन आहेस। तू माझ्या सामर्थ्याचा दुर्ग आहेस। माझ्या दैनावस्थेत तू माझा आधार आहेस आणि ख्रिस्तासह माझ्या बंधनाची तू मुक्तता आहेस। हे माझ्या सुरक्षित आश्रया, माझी विनंती ऐकून घे। मला तुझ्या जवळ ठेव, मार्गदर्शन कर आणि माझे रक्षण कर। मरिया, गाठी सोडवणाऱ्या माते, माझ्यासाठी विनंती कर।